नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर वाळवणांच्या रेसिपीमध्ये आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत, पण साबुदाण्यासोबतच यामध्ये आपण बटाटा देखील घालणार आहोत। बटाटा घातल्यामुळे हे पापड चवीला अप्रतिम लागतात, छान दिसतात, त्याचबरोबर खुसखुशीत होतात। हे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवायलाही फार सोपे आहेत। तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी एक बाटी साबुदाणा घेतलेला आहे, चांगला निवडून घेतला आहे। याला आता आपण भांड्यामध्ये घालून 1 ते 2 वेळा पाण्याने चांगलं धुवून घेऊयात। साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने चांगला धुवून घेतला म्हणजे यातला एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जातो आणि साबुदाणा भिजल्यानंतर चांगला मोकळा सुटसुटीत होतो। तर इथे बघा, मी साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि यानंतर साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि साधारण 1/2 इंच पाणी त्यावर शिल्लक राहील इतपत पाणी मी साबुदाण्यामध्ये ठेवलं। आता याला 6 ते 7 तास असंच भिजवत ठेवायचं आहे। तर यावर झाकण ठेवून मी साबुदाणा रात्रभर भिजवून घेणार आहे, म्हणजे साबुदाणा आपला छान भिजतो। तर रात्रभर साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे, आता तो आपण चमच्याने मोकळा करून घेऊयात। तर बघा, साबुदाणा छान भिजलेला आहे, त्याचा प्रत्येक दाणा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। हाताने साबुदाणा दाबून बघितला तर त्याचं असं पीठ होत आहे, याचाच अर्थ आपला साबुदाणा छान भिजलेला आहे। जर तुमचा साबुदाणा भिजला नसेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखीन थोडा वेळ तो भिजून घ्यायचा। आता बघा, इथे मी एक जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालते 5 वाट्या पाणी। तर ज्या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी पाणी देखील मोजून घेणार आहे। पाण्याचं प्रमाण चुकू नये याकरता साबुदाणा आणि पाणी मोजण्यासाठी शक्यतो एकाच भांड्याचा किंवा वाटीचा वापर करायचा। तर बघा, 5 वाट्या पाणी मी यामध्ये घातलंय। आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया आणि पाण्याला एक उकळी काढून घेऊया। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊयात। तर इथे बघा, मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, त्याचा अगोदर साल काढून घेऊयात। इथे आपली बटाट्याची सालं काढून झालेली आहेत, आता आपण बटाटे किसून घेऊयात आणि त्यासाठी मी इथे भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्येच आपण बटाटे किसून घेणार आहोत, म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही। तर बघा, इथे आपले बटाटे देखील किसून झालेले आहेत। आता हा बटाट्याचा किस 1 ते 2 वेळा पाण्याने आपण चांगला धुवून घेणार आहोत, म्हणजे त्यातला जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जाईल आणि आता याला पाण्यामध्ये थोडा वेळ असंच ठेवून देऊयात। बटाटे किसून घेईपर्यंत इथे आपली पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे। आता आपण हा भिजवून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालूयात। साबुदाणा यामध्ये घातल्यानंतर चमच्याने त्याला चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि याला आता लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचे। साबुदाणा शिजत असताना सतत एकसारखं त्याला अधूनमधून ढवळत राहायचं, म्हणजे तो भांड्याच्या तळाशी किंवा बुडाशी चिकटणार नाही। तर बघा, 5 ते 7 मिनिट साबुदाणा शिजवून घेतल्यानंतर तो मस्त असा फुललेला आहे, ट्रान्सपरंट झालेला दिसतोय। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवून साबुदाणा साधारण 10 ते 12 मिनिट आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर बघा, 10 ते 12 मिनिटानंतर साबुदाणा छान असा शिजलेला आहे। साबुदाणा चांगला शिजला की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटाट्याचा किस। बटाट्याचा किस पाण्यातून बाहेर काढून त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेऊन कोरडा करून मगच आपल्याला यामध्ये घालायचा। यानंतर आपण यामध्ये घालतोय 1/2 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे साबुदाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर हे मिश्रण आपण साधारण 3 ते 4 मिनिट शिजवून घेणार आहोत, कारण बटाट्याचा किस शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि साबुदाणा तर आपण अगोदरच शिजवून घेतलेला आहे। 3 ते 4 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण आपण चांगलं शिजवून घेतलं। आता गॅस आपण बंद करूयात। आता या मिश्रणावरती झाकण ठेवून थोडंसं थंड करून घेऊयात। तर बघा, 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे मिश्रण थोडंसं थंड झालं आहे आणि दाटसर देखील झालेलं आहे। आता आपण याचे पापड घालून घेऊयात।
तर बघा इथे मी एक प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे आणि आता त्यावर पळीने असे पापड घालून घेते। तर बघा अगदी सहज पापड घालता येतात। तुम्हाला हवे त्या आकाराचे लहान मोठे पापड तुम्ही घालू शकता। साबुदाना चांगला शिजवून घेतलेला असेल तर पापड आपले व्यवस्थित होतात, ते चिरत नाहीत किंवा तुटत नाहीत, त्यामुळे साबुदाना चांगला शिजवून घ्यायचा। तर इथे बघा मी सर्व पापड घालून घेतलेले आहेत। आता हे पापड आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत। पापड उन्हामध्ये चांगले वाळवून घेतले की म्हणजे मग ते वर्षभर व्यवस्थित टिकतात, खराब होत नाहीत। तर बघा कडक उन्हामध्ये मी पापड 3 दिवस चांगले सुकवून घेतलेले आहेत। पापड चांगले सुकवून घेतले की ते बरेच दिवस टिकतात। आता आपण पापड तळून बघूयात। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की मगच यामध्ये पापड घालायचा। तर बघा तेलामध्ये पापड घातल्याबरोबर मस्त असा फुललेला आहे। हे साबुदाना बटाट्याचे पापड खायला खूप छान लागतात, चवदार होतात। तर पापड तळल्यानंतर बघा किती खुसखुशीत झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे। तर ह्या उन्हाळ्यामध्ये असे हे साबुदाना बटाट्याचे पापड नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।